सर खाऊंगी. नाही अग औषधाची अर्ज झाली जरा समजून घे की. आता मी एवढं नाही म्हणते तर तुम्ही समजून घ्या की मला. अगं असं काय करते सर. काय चाललंय तुझं इकडे. तुला साधा बाऊल नीट धरता येत नाही. आता तुझ्या धानरटपणामुळे भाजलंस. रिलॅक्स रिलॅक्स. आत्ता झालं. उठायला उशीर झालाय का मला? मी सगळ्यांच्या आधी उठलोय आज. कसं काय? तुझ्यासाठी हे बनवायचं. हे काय? हे तुझ्यासाठी बनवून आणलंय मी. तू माझ्यासाठी? विश्वास बसत नसेल तर उघडून बघ. तुला किती यायला सांगितलंय. मेहरबानी करून असलं काहीतरी करत जाऊ नको. जी गोष्ट जमत नाही ना ती करू नये माणसानं. चांगलंय की हे? चांगलंय. जाळून आणलेस. ते नाही तुझ्यासाठी. गीता आय एम सॉरी. यापुढे मी तुझ्यावर कधीच ओरडणार नाही. आय प्रॉमिस. आणि इथून पुढे मी सुद्धा तुझ्यावर कधी रागवणार नाही. तुला माहितीये का सूर्या, हे फक्त माझ्यासाठी सरप्राईज नाही, माझ्या आयुष्यातली सगळ्यात भारी सकाळी. हा मग ब्रेकफास्ट इन बेड. मला भोवरा फिरवायला शिकवा ना. अहो इरा ताई, आम्ही आता पेपर वाचतोय ना. तर तुम्हाला नंतर वाचता येईल. मग असच तुम्हाला भोवरा देखील नंतर शिकता येईल की? नाही, मला आत्ताच शिकायचा. नाही पण का का म्हणजे आत्ताच का? माझ्या वर्गात सगळ्यांना भोवरे फिरवायला येतात, मलाच फक्त येत नाही. आणि मी आज त्यांना भोवरा फिरवून दाखवणार नाही. तुम्ही काय बोलायला ऐकायचं नाही बघा. हा बर ठीक आहे, लावतो लावतो तुम्हाला. या इकडे. हा कस आहे ती आहे ना, ती रस्ते अशी पकडायची, मग इथं धरायचं
सगळी गुंडामध्ये झाली ना ये असा सांगतो इराताई लहानपणी आम्ही मी आणि रमाकांत भवरा खेळायचो भवरा पाणी म्हणा की आणि मग रमाकांत भवरा फिरवण्यात एकदम मस्त बघा असा भवरा फेकला ना की हातात घ्यायचा आहे हातावर आबांना खरंच हातावर भवरा घेता यायचा हा मग काय आम्ही खोटं सांगतोय काय आणि मग आमच्यात पैज लागायची की कोण हातावरती जास्त वेळ फिरवून दाखवतोय यात देखील रमाकांत जिंकायचा हे काय सांगायला नको आजोबा तुम्ही एकदा हातावर फिरवून दाखवा ना नाही नाही आम्हाला आता जमेल असं वाटत नाही तुम्ही एकदा करून तर बघा आओ ठीक आहे इला ताई तुम्ही म्हणताय ना मी एकदा आम्ही प्रयत्न करून बघतो हा आता बघूया नाही हिराताई आम्हाला काय जमेल असं वाटत नाही जमणार आजोबा नक्की जमणार आता जमतय का बघतो हा लहानपणी बी तुम्हीच हारायचे ना आता बी बेटा तू खरं बोलायलास तू नेहमी जिंकायचं कारण आम्हाला तुझं हरणं कधीच पसंत नव्हतं आम्ही तुला कधीच हरू दिलं नाही काय झालंय काय नाही ते म्हणजे ते चुकून औषधाची बाटली पडली हा ठीक आहे तुला कुठे लागलं नाही ना नाही थांब थांब तू बाजूला उभी राह मी साफ करून घेते थांब लागेल नाही नाही माझी चूक आहे मी करेन ते सगळं साफ तुम्ही नका करू हे बघ माझा आई तू बेडवर पडून राहा मी आवरते सगळं जमणार नाही एवढं सांगते तर ऐक की नाही या बाबतीत मी तुम्हाला दोघांचं बी ऐकणार नाही ते सगळं हा झालं लागलं ना ती सांगत होती तेव्हा ऐकली नाहीस एकदा सांगितल्यावर ऐकायचं हा स्वभावच नाही ना तुझा बघू आता कुठं लागलंय ये इकडे अवकाश खाली बघ बस इथे इथं हाडू
बघू. एवढं सांगत होती तर ऐकायला काय झालं होतं. आता इथून पुढे एकदा सांगितल्यावर गपचूप ऐकायचं, नाहीतर मग मला ओरडून सांगावं लागेल. आणि जसं मला प्रेमाने सांगता येतं ना, तसंच ओरडूनही सांगता येतं, कळलं का? यावर पट्टी वगैरे काही लावू नको, नाहीतर जखम चिघळेल. अगं पण तुला आराम करायला सांगितला होता ना, मग तू बेडवरनं कशाला उठली? अहो मला सवय नाही असं पडून राहायची. सवय नाही म्हणजे? आराम केला नाहीस तर बरी कशी होशील? आपल्याला बरं नाहीये तर करावा की आराम? होय बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही रागवणार नसाल तर एक बोलू का? बोल. मला ना असं खाऊन पिऊन एका जागी झोपून राहायची सवय नाही. तुम्ही मला काहीतरी काम सांगा की मी काम करायला लागले ना मग बघा मी कशी बरी होते ते. तुला डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं का? त्यांनी सांगितलंय ना कामाची नाही आरामाची गरज आहे, म्हटल्यावर आपल्याला आरामाची गरज आहे. बरं वाटत नाही तोवर आराम कर की. अहो म्या कशी लवकर बरी होणार हे मला जास्त माहित आहे ना डॉक्टरा परीस. आता म्या लवकर बरं व्हावं हेच पाहिजे ना तुम्हा लोकांना, तर मग मला काम सांगा. म्या काम करायला लागले ना की मग बघा कशी पटापटा बरी होते. अग बर ठीक आहे, चल चल माझ्या बरोबर. हा चला. अग पण ते लागलंय ना बघू. अव एवढं काय नाही लागलं, चला चल. काय ग आज कोबी करायचे ना? भय आहे साहेब. आणि गवार बी? हो हो बर निवडते मी. तुझ्या आता मला भांड दे जरा. मी केलं असतं की नाही करते जा तू ते कर. ये घाबरू नको ये. अगं हिला आराम करायला सांगितलंय ना, इथं कशाला घेऊन आलीस? अगं शालू आराम करायचं सोडून इथे काय करायलीस तू? मी आणि सूर्या तिला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पण काय ऐकणच झाली आमचं. काहीतरी काम करायचं म्हणते. अगं तुला बरं वाटत नाही ना, आराम करायचा. अहो आई साहेब आता बरं आहे मला, तुम्ही ना फक्त काम सांगा. ते कसं करणार ते मी आता होते ना तुम्हाला. आई साहेब आता एवढं ते बोलते स्वतःहून तर कर. हे बघ तू जास्त बडबड करू नको, तू तुझं काम कर. आधीच तुमच्या दोघींमुळं नाश्त्याला उशीर झालाय. नाही अहो काय बोलाय. अहो आम्ही जेव्हा इथं आलो का नाही स्वयंपाक घरात तेव्हा ह्यो असं समज पसरा आधीपासूनच पडलेला होता. मी आ खोटं बोलते असं वाटत असेल तुम्हाला तर इचार शिल्पताईस मी सांगा की. अहो हो आई साहेब तुझ्या तर खरं बोलायली. मग अग पण राती जाताना आम्ही एक नजर टाकलेली तर समज काही स्वच्छ होत मग कुणी केला पसारा? माहित नाही. आई साहेब तुम्ही तुम्ही हिला काहीतरी काम सांगा, नाहीतर आराम तरी करायला सांगा. तुमचं ऐकेल आता ती.
तुमची हरकत नसेल तर कोबी देऊ का विचारून? बर बर, तू आता ठरवलीच आहेस, तुला आता कामच करायचंय तर घे कराय. माहित नसेल ना तिला कुठं काय. धर सूर्य धर. चिर येळी नाही का? येळी येळी आहे की आपल्याकडं? देख येळी पाहिजे तिकडे. तुला जमल का ग? केवढं लागलंय तरी असं काय करते? थांब थांब पाठवर बस बस. विलेट लाग सावकाश सावकाश. जमेल ना बघ जमतय का. सावकाश आधीच हाताला लागले तुझ्या. हाताला काय लागले तिच्या? अहो काय झालं, औषधाची बाटली फुटली आणि आम्ही नको नको म्हणत असताना ती उचलायला गेली का, ते हाताला लागले तिच्या. हात दुखत असेल ना ग तुझा? अहो नाही हो आई साहेब, एवढ्याने काय होत आहे. चला चला तिला तिचं काम करू द्या आणि तुम्ही तुमची काम करा. चला गीता ये मला मदत करायला. Thank you.
तू इथे काय करायला लागलेस? माझी खोली शोधत होते. ते एवढा मोठा वाडा आहे ना, जरा सुकायला होत आहे. बर चल, तुला कोणती खोली कोणाची तेही दाखवतो आणि तुझी खोली कोणती आहे तेही सांगतो.